मी अमृता आकाश, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपण वंधत्व, त्यासंबंधीचे आजार आणि होमिओपॅथी याविषयी माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर योगेश जाधव. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत, त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर योगेश हे द हिलिंग सेंटरचे संस्थापक आणि संचालक आहेत. डॉक्टर योगेश यांनी होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं असून होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये 8 वर्षांपासून ते कार्यरत आहे. देश विदेशातून रुग्ण डॉक्टरांकडे बरे होण्यासाठी येतात. अतिसंसर्गजन्य अशा कोरोनासारख्या आजारापासून ते अनेक प्रकारच्या ऑटो इम्युन डिसीज जसे की थायरॉइड, संधिवात, हायपरटेन्शन, डायबिटीस, किडनीचे आजार, लिव्हर संबंधित तक्रारी, गर्भपिशवीचे आजार या सर्वांवर विना शस्त्रक्रिया यशस्वी उपचार डॉक्टर करतात. होमिओपॅथी म्हटलं की जुनाट आजार, दीर्घकाळ घ्यावी लागणारी औषधं हे आपल्या नजरेसमोर येतं. पण द हिलिंग सेंटरमधून उपचार घेतलेल्या रुग्णांचा आत्मविश्वास बघून हा गैरसमज दूर होतो, कारण इथे रुग्णांना रॅपिड, जेंटल आणि परमनंट क्युअर मिळतं. मग आजार अगदी 2 दिवसांपासून आलेली सर्दी असेल किंवा जुनाट जटिल रोग अथवा कॅन्सर असतील, तर डॉक्टर योगेश यांनी आतापर्यंत 21,000 पेक्षा जास्त रुग्णांना या आजारातून मुक्त केले आणि त्यासंबंधीचे व्हिडिओज देखील त्यांच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तर आज आपण वंधत्व संबंधित आजार आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट आणि ॲडव्हान्स होमिओपॅथी याविषयी डॉक्टरांकडून अधिक माहिती घेणार आहोत. तर डॉक्टर, सगळ्यात आधी आपण वंधत्वापासून सुरुवात करूया. वंधत्व म्हणजे नेमकं काय, अगदी आपल्या प्रेक्षकांना सोप्या भाषेत समजेल असं. वंध्यत्व म्हणजे आतापर्यंत एकदाही मूल झालेलं नाही, मूल न होण्याच्या अवस्थेला वंध्यत्व आपण म्हणतो. बऱ्याचदा म्हणजे वंध्यत्वाचे जे प्रकार आहेत, जसं की प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी, हे वंध्यत्वाचे प्रमुख प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांनी आतापर्यंत एकदाही गर्भधारणा केलेली नाही किंवा त्यांना एकदाही गर्भधारणा झाली नाही, अशांना आपण प्रायमरी इन्फर्टिलिटीमध्ये काउंट करतो. आणि तसंच सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना आतापर्यंत एक बाळ झालेलं आहे पण दुसरं बाळ होताना त्यांना कुठेतरी त्या अवस्थेला प्रॉब्लेम येत आहे, तर अशा अवस्थेला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी आपण त्याला म्हणत असतो. अगदीच. मग एखाद्या रुग्णाला वंध्यत्व आलंय हे नेमकं आपण कसं ओळखायचं? तर वंध्यत्व आलंय हे ओळखणं अतिशय सोपं आहे. जर समजा एखादं कपल, एखादं जोडपं, जर त्यांची जनन क्षमता चांगली नाही आहे हे जर समजायचं असेल, तर वर्षभरापेक्षा जास्त जर त्यांना होत आहे, ते प्रयत्न करत आहेत, रेग्युलर शारीरिक संबंधही रेग्युलर आहेत, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करतायत, आणि तरीसुद्धा त्यांना जर समजा जाणवत आहे की कुठेतरी गर्भधारणा राहत नाहीये, तर अशा ज्या अवस्थेला आपण वंध्यत्व आलंय असं म्हणू शकतो. बऱ्याचदा काय होतं की 15 ते 20% जे कपल्स आहेत, म्हणजे 100 पैकी 15 ते 20% आपण बघतो की वंध्यत्वाची समस्या आज दिसते. तर ह्या रुग्णांमध्ये काय होत असतं की जी पाळी वेळेवर येत नाही आहे किंवा असे अनेक कारणं आहेत, त्याच्यामुळे ते त्यांना माहीत असतं आणि त्यानुसार ते संबंधही ठेवत असतात, पण तरीसुद्धा वंध्यत्व म्हणजे आपल्याला जाणवत आहे, तर त्यावेळेस नक्कीच डॉक्टरांची भेट त्यांनी घ्यायला हवी. अशा अगदीच. मग याच वंध्यत्वाची नेमकी कारणं तुम्हाला कोणकोणती वाटतात आणि या वंध्यत्वावर मग उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत का? नक्कीच. वंध्यत्वाची तशी अनेक कारणं आहेत, तसं बदललेली जीवनशैली आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, जसं की पुरुषत्वामध्ये सुद्धा जसं पुरुष बीज आणि स्त्रियांमध्ये स्त्री बीज हे नॉर्मल आजकाल दिसत नाहीत. बऱ्याच पुरुषांमध्ये पुरुष बीज सुद्धा वीक झालेले आढळतात. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की स्त्रियांनाच हा प्रॉब्लेम असतो, पुरुषांमध्ये कुठला दोष युजली बघितला जात नाही. हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, पण ज्यावेळेसही वंध्यत्व तुम्हाला जाणवायला लागलं, तर सुरुवातीला तुम्ही प्रथमच तुम्ही जेव्हाही डॉक्टरांकडे जाल तेव्हा दोन्ही म्हणजे दोघांनीही तिथे जाणं गरजेचं आहे आणि जाऊन तुम्ही समक्ष डॉक्टरांची भेट घ्यायला हवी. तर काय होतं की थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे जसं TSH आहे आणि थायरॉइडचा जो प्रॉब्लेम आहे T3 T4, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे. दुसरं आहे की जर सपोज FSH LH सारखे जे हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जे हार्मोन्स आहेत, तर हे हार्मोन्स काय करतात, जे मेलमध्ये सुद्धा त्यांना स्पर्म चांगलं फॉर्म होण्यासाठी, म्हणजे जर सपोज एखादं पुरुष बीज आहे तर ते फॉर्म होण्यासाठी FSH LHचं प्रमाण बरोबर असणं गरजेचं आहे, तसंच थायरॉइड हार्मोन्सचं बी प्रमाण तिथे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. सेम तसंच जर एखादं एग म्हणजे जसं ओवरी आहे, स्त्री बीज आहे,
तर ते फॉर्म होण्यासाठी सुद्धा FSH, LH आणि प्रोलॅक्टिन वगैरे हे जे हार्मोन्स आहेत तर हे सुरळीत असणं गरजेचं असतं. तर हे आपण त्यावेळेसच आपल्याला समजू शकतं. अगदी जसं तुम्ही सांगितलं की वंधत्वावर आता उपचार उपलब्ध आहेत, तर तुमच्याकडे एखादी केस देखील आहे का की त्या केस स्टडीनुसार देखील आपल्याला समजावणं सोपं पडू शकतं? राईट, एक्झॅक्टली. जसं मी मागे बोललो की वंधत्वाचं जर आपण म्हणजे कसं ओळखायचं किंवा कशामुळे होतं, तसंच ज्या आता माझ्याकडे एक म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे पण कळेल की वंधत्व हे कशामुळे येतं. एक केस अशी आहे की जी ज्या व्यक्तीला थायरॉइड म्हणजे ज्या स्त्रीला थायरॉइडचा आजार होता आणि हायपर थायरॉइडिझम असून खूप दिवस हा थायरॉइड बरा होत नव्हता, बऱ्याचदा तिला मेडिसिन्स घ्यावे लागायच्या आणि त्यानंतरसुद्धा गर्भधारणा राहत नव्हती. मग अशा वेळेस त्या रुग्णांनी आपल्या दवाखान्यामध्ये भेट घेतली, तर त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही त्यांचं सर्वप्रथम जाणून घेतल्यानंतर थायरॉइड हा सगळ्यात मोठा आम्हाला प्रॉब्लेम कुठेतरी जाणवला. आम्ही सुरुवातीला थायरॉइडची ट्रीटमेंट करून त्यांचं थायरॉइड पूर्णपणे नॉर्मल केलं आणि काहीच महिन्यांमध्ये त्यांना गर्भधारणा राहिली. जी केस 12 ते 14 वर्षांपासून त्या पीडित होतात ते कपल ट्राय करत होते, वेगवेगळ्या अनेक ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांना कुठेतरी जाणवत होतं की आपल्याला गर्भधारणा राहत नाही आहे आणि सगळे होप्स सोडून दिल्यानंतर त्यांनी फक्त थायरॉइड बरा करायचा आहे आणि थायरॉइडसाठी आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे म्हणून ते माझ्याकडे आले होते आणि विदिन 3-4 मंथ्समध्ये म्हणजे त्यांना गर्भधारणा राहिली. आणि अशीच दुसरी जी केस आहे, काही केसेसमध्ये ट्यूबल ब्लॉकेजेस असतात, जसं फॅलोपियन ट्यूब जी आहे ती पूर्णपणे ब्लॉक होऊन जाते, म्हणजे जी गर्भनलिका आहे ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होत असतं, म्हणजे ओवम हे गर्भनलिकेमध्ये येतं आणि गर्भनलिकेमध्ये तिथेच स्पर्मसुद्धा त्यावेळेसच तिथे पोहोचतो आणि तेवढ्या वेळामध्ये जो फर्टिलायझेशन जे होत असतं त्याला आपण गर्भधारणा झाली म्हणतो आणि ती गर्भधारणा ही नळीत होत असते. तर ती नळी जर ब्लॉक असेल तर तुमचा जो स्पर्म आहे तो तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि तो न पोहोचल्यामुळे बऱ्याचदा हे प्रॉब्लेम्स होतात. तिथे सेकंडरी इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं, त्या स्त्रीला पेल्विक डिसऑर्डर्ससुद्धा होऊ शकतात. म्हणजे हे एक केस आहे. दुसरी जी केस आहे ती म्हणजे सिस्ट. बऱ्याचदा सिस्ट डेव्हलप होतात, म्हणजे ज्यावेळेस पण स्त्रीला पिरियड्स रेग्युलर नसतात आणि तिला बऱ्याचदा सिस्टसाठी ऑपरेशन करावं लागतं, जसं हिमोरेजिक सिस्ट आहे, चॉकलेट सिस्ट आहे आणि जसे म्हणजे काय होत असतं की जेव्हा आपण ते बीज फुटून प्रत्येक वेळेस ओवम रिलीज होतो, एग रिलीज होत असतं, स्त्री बीज रिलीज होतं आणि त्यावेळेस स्पर्म तिथे पोहोचतो. तर हे बीज जर सपोज जमा व्हायला लागले आणि ते जर त्यावेळेस ते फर्टिलाइज होण्यासाठी ते मॅच्युअर होत नाहीत आणि ते त्या गर्भनलिकेत येतच नाहीत, अशा वेळेस तिथे सिस्ट बऱ्यापैकी मोठे सिस्ट तयार होतात. आणि अशीच एक केस आमच्याकडे आली होती ज्यामध्ये जी फिमेल होती तिच्या ज्या ओव्हरीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते सिस्ट डेव्हलप झालं होतं आणि त्याचं त्यांनी बऱ्याचदा ऑपरेशनसुद्धा केलं होतं. 2 वेळेस ऑपरेशन केल्यानंतर त्यांना अचानक काय झालं की त्यावेळेस ऑपरेशन ड्युरिंग त्यांच्या कुठेतरी नसेला धक्का लागला असावा आणि त्यावेळेस त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे जे जी शीची जागा आहे तिच्या सेन्सिटिव्हिटी कम्प्लिटली लॉस झाली होती. आणि ही केस आमच्याकडे घेऊन आला होतात की जर आम्हाला गर्भही राहत नाही आहे आणि दुसरं आहे की आता जर सपोज त्या सिस्टचं ऑपरेशन करायचं तर डॉक्टर बोलतायत की ते पण आम्ही त्याची हे करू शकत नाही, अशा वेळेस ती चॅलेंजिंग म्हणून ती एक केस आम्ही ॲक्सेप्ट केली होती. आणि तीच केस आम्ही सॉल्व्ह केल्यानंतर जवळपास 3-4 मंथ्समध्येच त्यांना दिवसही राहिले आणि ते सिस्टसुद्धा नाहीसं झालं. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वंधत्वावर मात करून आपण यशस्वीरित्या उपचार करू शकतो आणि ज्या रुग्णांनी हे उपचार घेतलेत नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, मी मनीषा दीपक दिगे, कोल्हार येथे राहते, मी नगर जिल्ह्यामध्ये. आम्ही 5-6 वर्षापूर्वी मला थायरॉइडचा खूप त्रास होता आणि आम्ही मग सरांच्या सेंटरमध्ये आलो तेव्हा मला मग सरांनी 2-3 महिने अगोदर मला त्याच्या गोळ्या दिले आणि मला बाळ पण बऱ्याच वर्षापासून नव्हतं. थायरॉइड सरांनी एकदम नॉर्मल केलं माझं. नंतर मग सरांनी आम्हाला बाळासाठी दोघांना पण मेडिसिन स्टार्ट केल्या आणि विशेष म्हणजे आम्हाला 2-3 महिन्यामध्येच त्याचा रिझल्ट आला. त्याच्यानंतर मग आम्हाला नंतर दिवस पण मला राहिले आणि आज माझा बाळ 5 वर्षाचा आहे, एकदम हेल्दी आणि खूप छान आहे. आणि सरांचे मी मनापासून धन्यवाद देते की सरांनी आम्हाला हा दिवस आम्हाला बघायला मिळाला. खूप खूप धन्यवाद सर आणि पुढच्या आयुष्यात तुम्हाला खूप शुभेच्छा, असेच तुम्हाला यश भगवत यश मिळो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. नमस्कार, माझं नाव संतोष बाबा वानकडे, माझी पत्नी प्रियंका संतोष वानकडे. म्हणजे मला माझा प्रॉब्लेम होता, ऑपरेशन झालं तर थोडीशी सिरियस डॅमेज झालेली होती आणि त्याच्यामुळे मला प्रेग्नन्सी राहत नव्हती.
आणि मग आम्ही द हिलिंग सेंटर डॉक्टर एमबी जाधव सरांकडे आलो आणि ट्रीटमेंट घेतली. टॉयलेट पण होत नव्हते माझे, ऍक्च्युली मला 15-15 दिवस मोशन होत नव्हते मला. त्याच्यामुळे डॉक्टरांकडे आल्यानंतर ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर ते परत परत शिस तयार होत होती. मग प्रेग्नन्सी राहायला एकदम परेशानी होत होती, त्याच्यामुळे ते शिस पण गेले आणि प्रेग्नन्सी पण राहून गेली छान. आणि मुलगी झाली आज मला, एक मुलगा एक मुलगी आहे. आणि डॉक्टर साहेबांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी आम्हाला खूप छान ट्रीटमेंट दिली. तर आत्ताच आपण या रुग्णांवर कशा पद्धतीनं उपचार झालेत आणि नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहिलं. डॉक्टर, या रुग्णांचा तर अनुभव आता आपण पाहिला, तर या केस विषयी तुम्हाला देखील काही सांगायचं आहे का? राईट राईट. बऱ्याचदा आता काय होत असतं की रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतात त्यांना छोट्या छोट्या समस्या असतात, पण त्यांना त्याचं कारण मिळत नाही, त्या नेमकं का होत आहेत किंवा ते नॉर्मल सुद्धा समजतात अशा गोष्टींना. आता बऱ्याचदा काही म्हणजे गैरसमज सुद्धा रुग्णांच्या मनात आहे की बरेच स्त्रिया माझ्याकडे जेव्हा येतात ट्रीटमेंटसाठी, तर त्यावेळेस त्यांचा असा संभ्रम असतो की जर सपोज एकदा आम्ही क्युरेटिन करून घेऊ का, क्युरेटेज करू का, म्हणजे त्यामुळे माझी गर्भपिशवी साफ होईल आणि मला गर्भधारणा व्हायला मदत होईल का. तर हे मुळीच तसं नाही आहे, त्यात तथ्य नाही आहे. उलट असं केल्याने तुमचं युटेरस इरिटेट होऊ शकतं आणि त्याला इनकॉम्पिटन्सी डेव्हलप होऊ शकते, म्हणजे युटेरस इनकॉम्पिटंट होऊन जातं. त्यामुळे वारंवार होणारे अबॉर्शन्स, म्हणजे नेहमी अबॉर्शन्स होत असतात, बऱ्याच टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असते आणि त्यामुळे जेनेटिक त्याला बॅकग्राऊंड सुद्धा तिथे तितकंच महत्वाचं असतं. तर त्यामुळे काय होतं की गर्भधारणा राहत नाही. दुसरं जे महत्वाचं रिझन आहे की जे ज्याच्यामुळे जेव्हा पण वीर्य हे आतमध्ये जात असतं तर सर्विक्स त्याला प्रॉपर होल्ड करत नाही किंवा सर्विक्स त्याला प्रॉपर सक करू शकत नाही, अशा धारणेला सुद्धा म्हणजे सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स आपण त्याला म्हणत असतो. तर ह्या सर्व्हायकल इनकॉम्पिटन्समुळे म्हणजे ज्यावेळेस वीर्य तिथे जाऊन लगेच ते बाहेर येऊन जातं आणि त्यामुळे कुठेतरी गर्भधारणा राहायला अडचण येते. बऱ्याचदा तिथे ॲसिडिटी म्हणजे वजायनल ॲसिडिटी ही जी असते ती खूप जास्त प्रमाणात असते, लघवीचं इन्फेक्शन वारंवार होत असतं आणि पांढऱ्या पाण्याची समस्या किंवा गर्भाशी रिलेटेड अनेक अशा समस्या असतात, अशामुळे सुद्धा गर्भधारणा राहण्यासाठी प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वंध्यत्वावर आता आपण मात करू शकतो, मात्र त्यासाठी योग्य निदान होणं गरजेचं आहे. आणि हे निदान नेमकं कुठे करायचं आणि या ट्रीटमेंटविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या ट्रीटमेंटविषयी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तर वंध्यत्वाविषयी आणि इतरही आजारांविषयी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर योगेश जाधव. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी वंध्यत्वावर कशा पद्धतीनं उपचार होतात हे आपण पाहिलं आणि ज्या रुग्णांवर तुम्ही उपचार केलेत त्यांचाही अनुभव आपण पाहिला आहे. मात्र वंध्यत्वाच्या व्यतिरिक्त इतर असे कोणकोणते आजार आहेत की ज्यावर देखील होमिओपॅथीनं आपण उपचार करू शकतो? आज तर वेळ कमी असल्यामुळे आपल्याला फक्त वंध्यत्वावरच बोलता आलं, पण सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंत म्हणजे आम्ही आतापर्यंत सर्दीपासून कॅन्सरपर्यंत अनेक असे आजार आहेत जसे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, पुन्हा जसं ऑटोइम्युन डिसीजमध्ये थायरॉइड आहे, पुन्हा जर एव्हीएन म्हणजे जर अव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस आहे, सोरियासिस आहे, स्किनचे अनेक आजार ऑटोइम्युन डिसीजेसमध्ये येतात. तसे अनेक जे आजार तुमच्या मनात असतील तर त्याचा नक्कीच तुम्हाला होमिओपॅथीने फायदा होऊ शकतो. आणि आमच्याकडे इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोचने आम्ही प्रत्येक पेशंट बघत असतो, कस्टमाइज्ड ट्रीटमेंट आम्ही त्याला देत असतो. तर मग आजार कुठलाही असो, तसं आपल्या सेंटरची जी ब्रीदवाक्य आहे, जसं वी ॲक्सेप्ट क्रिटिकल अँड चॅलेंजिंग केसेस विथ डेडिकेशन, म्हणजे जसं कुठलाही आजार जरी तुम्ही आमच्याकडे घेऊन आलात तर आपण त्यावर नक्कीच उपाय तुम्हाला देऊ शकतो. अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की कोणताही आजार असला तर त्यावर आपल्याकडे उपचार आहेत, मात्र जीवनशैली आणि आहारामध्ये देखील काही बदल करणं गरजेचं आहे का? कारण आता जीवनशैली जशी बदलत जाते तसे वेगवेगळे नवे नवे आजार आपल्याला होतात, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, खूप छान प्रश्न आहे. म्हणजे जीवनशैली आजकाल काय झालंय की बऱ्याचदा बऱ्याच तरुणाई जी आहे ती व्यसनाधीन झाली आहे, म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो आपण बघतो की त्यांना दारूचं सेवन नेहमी लागतं किंवा सिगरेट किंवा तंबाखू सारख्या ज्या गोष्टी आहेत यांचा वापर ते खूप जास्त प्रमाणात करत आहेत. व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स ते वापरत नाही आहेत, म्हणजे जेवणामध्ये ते त्यांचा समावेश नसतो, प्रथिनांचा पुरा हे जे असतो ते म्हणजे प्रथिने ते घेत नाहीत. आणि असे अनेक जंक फूड जे आहे, नेहमी बेकरी आयटम्स खाणे किंवा अति जास्त जे
म्हणजे जे कुठलंही जे असं अन्न आहे जे की आपण ज्याला म्हणतो की ते आरोग्यासाठी घातक आहे असं अन्न, जसं कोल्ड्रिंक्स आहेत, बऱ्याचदा नेहमी आज सवय असते की बाहेर कुठेही गेलं तर नेहमी तुम्ही कोल्ड्रिंक्स घेतात किंवा अनेक कॅफिनचं सेवन जास्त करतात, म्हणजे कुठलाही मादक पदार्थ असेल तर तुम्ही तो टाळायला हवा. योगा आहे, मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा विसर कुठेतरी आपल्याला पडत आहे. तर मला असं वाटतं की जर आपण योग, प्राणायाम किंवा जे ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते जास्तीत जास्त करायला हवे, मेडिटेशन करायला हवं, जेणेकरून आपल्याला जी स्ट्रेस फ्री लाईफ आहे ती जगता येईल. म्हणजे आज जो आपण बघतो की स्ट्रेस हा खूप मोठ्या प्रमाणात आपण प्रत्येकाच्या याच्यामध्ये बघतो की प्रगती असो किंवा करिअरमध्ये कुठल्याही ह्या गोष्टी असो, त्यामुळे स्ट्रेसला ते समोर जातात, तर ते आपण कुठेतरी मॅनेज करायला हवं. अगदीच. मात्र आजकाल आपण बघतो की प्रामुख्यानं काही आजार जे उद्भवतात त्यावर मोकळेपणानं बोललं जात नाही, तर याविषयी देखील तुम्हाला काय वाटतं की रुग्णाला जर एखादा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन ते सांगणं किती गरजेचं आहे? नक्कीच बरोबर आहे. जसं की बरेच तरुणाईमध्ये मी बघतो की त्यांना आता जसं आपला आजचा विषय आहे वंध्यत्व, तर ह्या विषयाला अनुसरून मी काही गोष्टी सांगू शकतो. बरेच तरुण जे आहे त्यांना जे सेक्शुअल प्रॉब्लेम्स म्हणजे लैंगिक समस्या त्यांना जाणवतात, जसं की इम्पोटेन्सी म्हणजे ताठरता कुठेतरी येत नाही, पुन्हा शुक्राणूंमध्ये काही कमी असते, तर त्यांना खूप कमीपणा वाटत असतो की आपण डॉक्टरांना जाऊन हे कसं सांगणार. तर बऱ्याचदा रुग्ण हे टाळतसुद्धा असतात, रुग्णाला दाखवायचं किंवा घरगुती कुठला आयुर्वेदिक उपचार किंवा कुठला मनाने होमिओपॅथी उपचार किंवा कुठलाही उपचार ते घेऊन, म्हणजे इव्हन असे पण रुग्ण बघितलेत की जे भोंदू डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा काही औषधं गोळ्या ते घेत असतात आणि अशा वेळेस ते आणखी ह्या प्रॉब्लेम्सला वाढवत जातात. किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असतात, गुप्तरोग असतो, किंवा स्त्रियांना सुद्धा पाळीची जी समस्या असते ती रेग्युलर नसते आणि त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम होत असतो. तर त्यांनी सविस्तर डॉक्टरांशी बोलणं खूप गरजेचं आहे. अगदी. एकंदरीतच आपली जी तरुणाई आहे किंवा येणारी जी पिढी आहे त्यांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे या आजारांविषयी? राईट राईट. जसं मी मागेच बोललो की जसं तुम्ही व्यायाम करणं हवं, आज फक्त पुरुषांमध्ये मी बघतो किंवा स्त्रियांमध्ये बघतो जिम लावणे किंवा हा जो व्यायाम करणे यांना तेवढाच एक व्यायाम आहे असं वाटतं, बट प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आपली जी प्राचीन संस्कृती पण आपल्याला सांगते की योग, मेडिटेशन आणि जी तुम्ही औषधी गोळ्या घेत आहात त्याचा तुमच्यावर दुष्परिणाम होत आहे न कळत हेही तुम्हाला बघायला हवं. तर वेळीच तुम्ही जर होमिओपॅथीसारखे जर घेत असाल तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला यावर नक्कीच म्हणजे तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. अगदी. जसं तुम्ही आता तरुणाईला आणि येणाऱ्या पिढीला जसा सल्ला दिलाय त्याचबरोबर वंधत्वावर उपचार करण्यासाठी जे रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि त्यांच्यावर तुम्ही यशस्वीरित्या उपचार देखील करतात, याचं नेमकं रहस्य काय आहे? आपल्याकडे जे आहे ते इंडिव्हिज्युअलिस्टिक ट्रीटमेंट केल्या जाते, त्याला आपण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन आपण त्या रुग्णाला देतो. म्हणजे एकदम बारकाईने त्या केसचा अभ्यास केला जातो, त्याची स्टडी केल्या जाते, त्यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही त्रास त्यांना विचारला जातो, त्यांना आवड निवड या सगळ्या गोष्टी विचारून त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे त्याचं पॅथॉलॉजी काय आहे हे सुद्धा आपण कन्सिडर करून एक अशा मेडिसिनवर आपण येतो की जी त्या रुग्णासाठी सखोल असेल आणि ती सखोल म्हणजे जसं ते हील करेल रुग्णाला 100% त्या आजारातून मुक्त करेल असं आपल्याकडे ट्रीटमेंट त्याला दिलं जातं. तर म्हणजे जर त्याला सपोज जो ॲक्सिसद्वारे जी समजा आपली मेडिसिन जाते त्याला आपण सायको न्युरो एंडोक्राईन ॲक्सिस म्हणतो, जसं की सायकोलॉजिकली सुद्धा पेशंटला त्यामध्ये हेल्प होते, न्युरोलॉजिकल आणि एंडोक्राईन ॲक्सिस म्हणजे जसं की थायरॉईडसारखे कुठलेही हॉर्मोनल जर इम्बॅलन्स पेशंटमध्ये असेल तर ते मेडिसिनने आपोआप दूर होऊन जातात. अगदीच. आणि संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी तर आपले हॉस्पिटल आहेत, त्याचबरोबर आता नाशिकमध्ये देखील एक नवीन शाखा येणार आहे हॉस्पिटलची, तर याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? राईट. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये आतापर्यंत आपण 21,000 जास्त रुग्णांना स्वतः मी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आता प्रेक्षकांच्या सांगण्यानुसार म्हणजे मी सांगतोय की आता असंच आपला जो रिस्पॉन्स आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपल्याला एक शाखा नाशिकमध्ये सुद्धा ओपन करावं लागत आहे. जसं आपली शाखा जी आहे ती मुख्य शाखा जी आहे संभाजीनगरमध्ये आहे, तिथे सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजेपासून 7 वाजेपर्यंत कंटिन्यू आपण तिथे असतो. तिथं बऱ्याच आतापर्यंत आपण 21,000 जास्त रुग्णांना आपण सेवा दिलेली आहे आणि बरे केलेलं आहे. तर तसंच पुण्यामध्ये सुद्धा आपली जी शाखा आहे तर तिथे मी दुसरा आणि चौथा शनिवार रविवार मी पुण्यात असतो आणि त्यावेळेस रुग्णांना तिथे उपचार करत असतो. तसंच म्हणजे खूप प्रचंड प्रतिसादानंतर आपल्याला नाशिकमध्ये सुद्धा आता आपण हिलिंग सेंटरची जी ब्रांच आहे ती स्थापन करत आहोत. नेक्स्ट मंथमध्ये आपण तिथे असू.
अगदीच. आणि तुमच्या युट्यूब चॅनलवर देखील या आजारांविषयी तुम्ही व्हिडिओज टाकत असतात, तर या चॅनलविषयी काय सांगा? राईट राईट. डॉक्टर योगेश जाधव म्हणून आपलं हे युट्यूब चॅनल आहे, तर यावर आपण प्रयत्न करत असतो, वेळेअभावी शक्य होत नाही की प्रत्येक व्हिडिओ आपण तिथे अपलोड करू शकतो, बट असं अनेक जेही मला जर थोडं जरी वाटत असेल की आपण प्रेक्षकांना याबद्दल सांगावं, तर मी युट्यूबवर नक्कीच मार्गदर्शनात्मक व्हिडिओसुद्धा आपण तिथे अपलोड करत असतो, किंवा पेशंटचे टेस्टिमोनियलसुद्धा आपण अपलोड करत असतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या युट्यूब चॅनलवर देखील होमिओपॅथीने जे रुग्ण बरे झालेत आणि ते उपचार नेमके कसे आहेत याविषयी अनेक व्हिडिओज त्यांनी आपल्या चॅनलवर टाकलेत. त्याचबरोबर वंधत्व आणि इतर आजारांविषयी त्याच्या उपचारांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही त्या आलात आणि वंधत्व आणि त्या व्यतिरिक्त जे वेगवेगळे आजार आहेत याविषयी आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.